अर्थाने आज विरोधी पक्ष मोठी वज्र मूट करत होते, त्यांची वज्र मूट वज्र झूट ठरली आणि त्याचबरोबर या देशाची मोड बांधायला निघालेल्यांची स्वतःची बोटच फुटून गेली, त्याच्यामध्ये त्याच्यात राहिलंच काय नाही। त्यामुळे सगळे एकत्र आले मोदीजींच्या विरोधात, तरी सुद्धा एक नेता ठरू शकत नाही। याच्यामध्येच मोदी साहेबांचा विजय निश्चित झालेला आहे आणि म्हणून यापूर्वी देखील 2014 2019 या वेळ देखील खूप आरोप प्रत्यारोप झाल्या, एक आघाड्या झाल्या, बऱ्याच एकजुटी झाल्या, परंतु जेवढा जेवढा आरोप केला तेवढ्या तेवढ्या विरोधी पक्षाच्या जागा खासदारकीच्या कमी झाल्या।